नमस्कार शेतकरी बंधूंनो, प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांचेकडून कोल्हापूर, सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे. या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक 11 ते 14 मे दरम्यान आकाश अंशतः ढगाळ राहण्याची, तर दिनांक 15 मे रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक 11 ते 15 मे दरम्यान तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक 15 मे पर्यंत कमाल तापमान 35 ते 38 अंश सेल्सिअस या दरम्यान, तर किमान तापमान 21 ते 23 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 74 ते 84%, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता 46 ते 52% या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग ताशी 9 ते 12 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. हवामान इशारा. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक 11 व 14 मे रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व ताशी 30 ते 40 किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक 12 व 13 मे रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व ताशी 40 ते 50 किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सांगली जिल्हा. सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक 11 व 12 मे रोजी आकाश अंशतः ढगाळ, 13 व 14 मे रोजी आकाश सामान्यतः ढगाळ, तर दिनांक 15 मे रोजी आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक 11 ते 15 मे दरम्यान तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक 15 मे पर्यंत कमाल तापमान 36 ते 40 अंश सेल्सिअस या दरम्यान, तर किमान तापमान 22 ते 24 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 79 ते 83%, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता 28 ते 40% या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग ताशी 10 ते 16 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. हवामान इशारा. सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक 10, 11 व 14 मे रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व ताशी 30 ते 40 किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक 12 व 13 मे रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व ताशी 40 ते 50 किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सातारा जिल्हा. सातारा जिल्ह्यामध्ये दिनांक 11 व 12 मे रोजी आकाश अंशतः ढगाळ, 13 व 14 मे रोजी आकाश सामान्यतः ढगाळ, तर दिनांक 15 मे रोजी आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यामध्ये दिनांक 11 ते 15 मे दरम्यान तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सातारा जिल्ह्यामध्ये दिनांक 15 मे पर्यंत कमाल तापमान 35 ते 39 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 22 ते 23 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 67 ते 76%, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता 43 ते 52% या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग ताशी 8 ते 14 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. हवामान इशारा. सातारा जिल्ह्यामध्ये दिनांक 10, 11 व 14 मे रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व ताशी 30 ते 40 किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच सातारा जिल्ह्यामध्ये दिनांक 12 मे रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व ताशी 40 ते 50 किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह, तसेच तुरळक ठिकाणी गारांसह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यामध्ये दिनांक 13 मे रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व ताशी 40 ते 50 किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शेती सल्ला. हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याने पक्व झालेल्या फळे तसेच भाजीपाला पिकांची काढणी करावी व काढणी केलेला शेतीमाल सुरक्षित ठिकाणी ठेवावा. पशुधन. मेघगर्जना, विजांचा कडकडाट व जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधावीत. धन्यवाद.